26 नोव्हेंबर या संविधान दिनाचं औचित्य साधून धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी आज संविधान दिन साजरा करण्यात आला। यावेळी अनेक मान्यवर तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला। 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 भारतीय संविधानाच्या इतिहासातील ह्या दोन महत्त्वाच्या तारखा आहेत। 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला, तर 26 जानेवारी 1950 रोजी तो लागू करण्यात आला। म्हणून संविधान ज्या दिवशी स्वीकारलं त्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी आपण संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो। आज 26/17/2021 आज धुळ्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आम्ही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। आजच्या या दिवसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आपल्या भारत देशाला धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेलं संविधान बहाल केलं। या संविधानाच्या माध्यमातून तळागाळातील गोर गरीब जनतेला, दीन दुबळ्यांना, दलितांना, अखंड बहुजनांना, संपूर्ण देशाला, या जगाच्या पाठीवर अभिमान वाटेल असं संविधान बहाल केलं। संविधानाच्या माध्यमातून न्याय, समता, अभिव्यक्ती, विचार करण्याचं स्वातंत्र्य, जगण्याचं स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य, सजीवांना निर्जीवांपासून तर सगळ्यांनाच बहाल केलं। आणि म्हणून आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरात लिहिला जावा असा आजचा हा दिवस आपल्या या देशात घडून आणला। परंतु आजच्या या दिवसाला सुवर्ण अक्षरात लिहिला गेलेला असल्याने सुद्धा आजच्या या दिवसाला 26/11 जे मुंबईमध्ये आपल्या या देशाची जी आर्थिक राजधानी आहे मुंबई, या मुंबईमध्ये जे निंदनीय अशी घटना घडली, त्या घटनेमध्ये बॉम्बस्फोट ज्या आतंकवाद्यांनी घडून आणलं अशा या निंदनीय अशा दिवसाला आपल्या या देशातील शूरवीर जवान, पोलीस खात्यातील काही पोलीस असतील, काही अधिकारी असतील, या सगळ्यांनी बलिदान दिलं आजच्या दिवसाला। आणि या आतंकी हल्ल्यात त्यांचा ते मृत पावले अशा या सगळ्या शूरवीरांना देखील आज मी अभिवादन करते, त्यांना सॅल्यूट करते आणि थांबते। धन्यवाद।